राज्यात एक जागा आल्यामुळे काँग्रेस भुईसपाट होण्यापासून काही प्रमाणात वाचले. यात देखील अशोक चव्हाणांचाच हात असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गट ढळला. राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. तसेच केंद्रीय मंत्री आणि विजयाचा हॅट्रिक करणारे हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली. दरम्यान शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले धानोरकर यांना काँग्रेसने डावलले होते. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप याचवेळी व्हायरल झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारावरून नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. अखेरीस चंद्रपूरचा उमेदवार बदलून धानोरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. धानोरकरांनी देखील काँग्रेसचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळवला. 2014 काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली दोन जागा जिंकल्या आल्या होत्या. नांदेडमधून खुद्द अशोक चव्हाण होते तर हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते.